कार्यक्रम प्रायोजक गडियार ग्रुप आफ् कंपनी। ನಾವಿಲ್ಲಿ ಜ್ಞಾನವಾಪಿ ಮಸೀದಿಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಾಲಯದ ತೀರ್ಪಿನ ಬಗ್ಗೆ ದೇಶದ ಮುಸ್ಲಿಂ ಮುಖಂಡರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ನಿಮ್ಮೆದುರು ಇಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಇಲ್ಲಿಯ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರ ನ್ಯಾಯ ನಿರಾಕರಣೆಯ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಬಗ್ಗೆಯೂ ಒಂದಿಷ್ಟು ತಿಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಭಾರತದ ಅತಿದೊಡ್ಡ ಮುಸ್ಲಿಂ ಸಂಘಟನೆಗಳ ಕೇಂದ್ರೀಯ ನಾಯಕರು ದೆಹಲಿಯ ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ನಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಲು ಬಯಸಿದ್ದರು. ಜ್ಞಾನವ್ಯಾಪಿ ಮಸೀದಿಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸುವುದಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಎಂದು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ನವರು ಮುಖಕ್ಕೆ ಹೊಡೆದಂತೆ ಹೇಳಿ ಕಳಿಸಿದ್ದರು. ಮಾಧ್ಯಮದವರು ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಏಕಪಕ್ಷೀಯರಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆಯೇ ಎನ್ನುವ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ನಿರಾಕರಣೆಯ ಸನ್ನಿವೇಶ ಹುಟ್ಟಿಹಾಕಿದ್ದು ದೇಶದ ಮಾಧ್ಯಮ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪಾಲಿನ ದುರಂತ ಎನ್ನದೇ ಬೇರೆ ದಾರಿಯಿಲ್ಲ. ಇರಲಿ, ದೆಹಲಿಯ ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ನಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ನಾಯಕರಿಗೆ ಮಾಧ್ಯಮಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಲು ಅವಕಾಶ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗಂತ ಅವರು ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ಹೇಳದೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. जिस तरह वन साइडेड तरीके से एक तरफा तौर पर जाते जाते इसी से समझा जा सकता है फिर उनको इनामात भी मिल जाएंगे. जिससे जज साहब ने जाते जाते इस तरह का फैसला दे दिया और फिर ऊपर की अदालतें टेक्निकल रीजन से उस फैसले को मैं दखल देने को तैयार नहीं है तो एक पार्टी का तो पूरा हक मारा गया. कहाँ जाएंगे, किसके पास जाएंगे, कहाँ रोएंगे. तो आप लोगों को इसीलिए बुलाया है, तकलीफ दी है. और जब अभी यहाँ भी मुल्क में, हाँ बताइए, प्रेस क्लब वाले कहते हैं कि नहीं इस सब्जेक्ट के ऊपर आप बात नहीं कर सकते. तो कौन से सब्जेक्ट पे हम बात करेंगे, वो सब्जेक्ट क्या होगा जिसके ऊपर हम बात कर सकते हैं और वो सब्जेक्ट क्या होगा जिस पर बात नहीं कर सकते हैं. सब्जेक्ट के ऊपर होगा अगर हमारे साथ कुछ मामला हुआ है तो हम तो प्रेस क्लब के पास ही जाएंगे ना, किसके पास जाएंगे, वहां भी नहीं जा सकते. तो ऐसी सिचुएशन में हम खड़े हैं कि हमारी समझ में नहीं आता कि हम क्या कहें और क्या न कहें. बात इस हद तक ना बढ़नी चाहिए जो खराबी की तरफ चले. और इस मुल्क को बनाना, बसाना, आगे बढ़ाना, लेके आगे चलना हम सब लोगों का साझा जिम्मेदारी है. उस साझा जिम्मेदारी में अभी हम लोग तो भारी हैं. बल्कि अगर ये कहा जाए तो बिल्कुल गलत नहीं होगा, दुश्मनों जैसा सुलूक किया जा रहा है, डिमिनाइज कर दिया, बदनाम कर दिया, रुस्वा कर दिया, मुंह दिखाने के काबिल नहीं है, ऐसा कर दिया, बना दिया है, उसमें आप लोगों का भी कुछ ना कुछ हाथ है. लाठी और भैंस नहीं होनी चाहिए, जिसकी लाठी उसकी भैंस, ये नहीं होना चाहिए. ये जंगल राज है, याद रखिएगा. लाठी और भैंस का कानून अगर चलेगा तो लाठी हाथ बदलती है, इसको ध्यान रखिए. तो अच्छा करना है और मिलजुल के करना है, यही कहना चाहिए. ಬಾಬರಿ ಮಸೀದಿಯನ್ನ ಧ್ವಂಸಗೊಳಿಸಿದ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರವನ್ನ ಕಟ್ಟಲು ಅನುಮತಿ ನೀಡಿದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿನ ತೀರ್ಪಿನ ಬಳಿಕ ದೇಶದ ಎಲ್ಲಾ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳು ಇದನ್ನೇ ಅನುಸರಿಸುವ ಅನುಮಾನ ಕಾಡುತ್ತಿದೆ. ದಾಖಲೆಗಳು ಇರಲಿ ಇಲ್ಲದಿರಲಿ ಕೇವಲ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರ ಭಾವನೆಗಳನ್ನೇ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನ್ಯಾಯಾಲಯಗಳು ತೀರ್ಪು ಕೊಡುತ್ತಿವೆ. ಇಂತಹದೊಂದು ಅನುಮಾನವನ್ನ ಕೇಂದ್ರೀಯ ಮುಸ್ಲಿಂ ನಾಯಕರು ಮಾಧ್ಯಮಗೋಷ್ಠಿಯ ಮೂಲಕ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. जो अकलियतें हैं, माइनॉरिटीज हैं, वो महसूस कर रही हैं कि कहीं ऐसा तो नहीं है कि अदालतों ने अक्सरियत के लिए और अकलियत के लिए अलग अलग करवाने मुकर्रर कर दिए. इसकी मिसाल बाबरी मस्जिद का फैसला है. तो जाहिर है कि कोर्ट का काम आस्था पर फैसला करना नहीं है, दलील की बुनियाद पर इंसाफ करना है. हमारे बहुत से बौद्ध भाई कहते हैं कि यहाँ के बड़े बड़े मंदिर जो बौद्ध विहार थे उनको तोड़कर मंदिर बनाए. यहाँ तक कि पूरी के मंदिर के बारे में ये बात कही जाती है. उस रास्ते दिखलाने के बाद फूट पड़े हैं मसाइल के, इस मस्जिद को भी लो, इस मस्जिद को भी लो, इस मस्जिद को भी लो, इसके ऊपर. इस सिलसिले में हुकूमत से भी, अदलिया से भी और सबसे ज्यादा मीडिया के लोग, जिनको हर आदमी सुनता है, हर आदमी उसमें बिलीव कर रहा है, उसको उसी अच्छाई के साथ उठाएं. तो ब्यूरोक्रेसी है, एडमिनिस्ट्रेशन है, जैसे कि उसका इसमें कहा गया कि 7 दिन के अंदर इसका इंतजाम है. लेकिन फैसला आदमी ही कोई एडमिनिस्ट्रेशन इतना एक्टिव हो गया. हम मुसलमान भाइयों से सबल में अपील करते हैं, की अपील करते, लेकिन तब तक अपील करेंगे. अगर हुकूमत ನ್ಯಾಯದ ನಿರೀಕ್ಷೆಯ ಕೊನೆಯ ಬಾಗಿಲು ನ್ಯಾಯಾಲಯ. ಆದರೆ ಇತ್ತೀಚಿನ ತೀರ್ಪುಗಳು ನ್ಯಾಯ ನಿರೀಕ್ಷೆಯ ಅನುಮಾನವನ್ನೇ ಹುಟ್ಟುಹಾಕುತ್ತವೆ.
ವಾರಣಾಸಿ ಜ್ಞಾನವ್ಯಾಪಿ ಮಸೀದಿಯ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಎದುರಾದವರಿಗೆ ವಾದ ಮಂಡಿಸಲು ಅವಕಾಶವನ್ನೇ ಕೊಡದಂತೆ ತೀರ್ಪು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಜ್ಞಾನವ್ಯಾಪಿ ಮಸೀದಿಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನೀಡಲಾದ ಲಘು ಬಗೆಯ ತೀರ್ಪು ಕಾನೂನನ್ನು ನಂಬುವ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವಿಡುವ ಜನರಿಗೆ ಆಘಾತ ನೀಡುವಂತಿದೆ. ಕೇವಲ ನಂಬಿಕೆಯ ಆಧಾರದಲ್ಲಿ ತೀರ್ಪು ನೀಡುವುದಾದರೆ ಪುರಿಯ ಜಗನ್ನಾಥ ಮಂದಿರ ತಮ್ಮದು ಎಂದು ಬೌದ್ಧರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮೌಲಾನಾ ಖಾಲಿದ್ ಶಫೀವುಲ್ಲಾ ರೆಹಮಾನಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಜಾಮೆ ಮಸ್ಜಿದ್ ಬನಾರಸ್ ಮೇ ಜೋ ಜ್ಞಾನವಾಪಿ ಮಹಲ್ಲೆ ಮೇ ವಾಕೆ ಹೈ ಉಸ್ ವಾಕೆ ನೇ ಇಸ್ ಮುಲ್ಕ್ 20 ಕರೋಡ್ ಮುಸ್ಲ್ಮಾನೋ ಕೋ ಬಲ್ಕೆ ಮುಲ್ಕ್ ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಪರ ಯಕೀನ್ ರಖನೆ ವಾಲೆ ಭರೋಸಾ ರಖನೆ ವಾಲೆ ಇನ್ಸಾಫ್ ಪಸಂದ ತಮಾಮ್ ಶಹರಿಯೋ ಕೋ ಫಿರ್ ಸದಮಾ ಪಹುಂಚಾಯಾ ಹೈ ಕಿ ಯೇ ಜೋ ಬಾತ್ ಕಹಿ ಜಾತಿ ಹೈ ಜ್ಞಾನವಾಪಿ ಮಸ್ಜಿದ್ ಯಾ ಬಾದ್ ಔರ್ ಮಸ್ಜಿದೋ ಕೆ ಸಿಲಸಿಲೆ ಮೇ ಕಿ ಕೋರ್ಟ್ ನೇ ಇಸ್ ವಕ್ತ جس جلد بازی میں فیصلہ کیا اور اس نے پوجا کی اجازت دی دوسرے فریق کو بحث کا موقع بھی نہیں دیا گیا عدالتوں اور کا اور جو انصاف دینے والے ادارے ہیں ان کا ان کے بھروسے کو چوٹ پہنچی جو اقلیتیں ہیں مائنارٹیز ہیں وہ محسوس کر رہی ہیں کہ کہیں ایسا تو نہیں ہے کہ عدالتوں نے اکثریت کے لیے اور اقلیت کے لیے الگ الگ پیمانے مقرر کر لیے ہیں اس کی مثال بابری مسجد کا فیصلہ ہے بابری مسجد کے فیصلے میں کورٹ نے اس بات کو مانا ہے کہ اس مسجد کے نیچے کوئی مندر نہیں تھا مندر توڑ کر مسجد نہیں بنائی گئی یہ دونوں باتیں فیصلے میں مانی گئی تو ظاہر ہے کہ کورٹ کا کام آستھا پر فیصلہ کرنا نہیں ہے دلیل کی بنیاد پر انصاف کرنا ہے کہ آخری جگہ جہاں انسان انصاف کی امید رکھتا ہے وہ ہماری عدالتیں ہیں لیکن ہماری عدالتیں بھی ایسے راستے پر چل رہی ہیں جس سے لوگوں کو اعتماد کو ٹھیس لگ رہی ہے لوگوں کا بھروسہ اس کی وجہ سے ٹوٹ رہا ہے یہ بات صرف ہم نہیں کہہ رہے ہیں یہ بات ملک کے بڑے بڑے قانونداں اور جو قانون کے ماہرین ہیں وہ بھی یہ بات کہہ رہے ہیں فیصلہ ہے 1991 کا ورشپ قانون جس میں یہ بات کہی گئی کہ 1947 میں جو عبادت گاہیں جس طرح تھی ان کو اسی طرح تسلیم کیا جائے گا بعض شرپسند لوگ غلط طور پر مسجدوں پر دعویٰ کر رہے ہیں ہمارے بہت سے بودھ بھائی کہتے ہیں کہ یہاں کے بڑے بڑے مندر جو بودھ وہار تھے ان کو توڑ کر مندر بنائے گئے یہاں تک کہ پوری کے مندر کے بارے میں یہ بات کہی جاتی ہے پر ایمانداری کے ساتھ عمل نہیں کیا جائے گا تو بہت سے جھگڑے پورے ملک میں شروع ہو جائیں گے اس لیے حکومت کو چاہیے کہ پوری قوت کے ساتھ اس کو نافذ کرے اور ہم عدالتوں سے درخواست کرتے ہیں صحیح طور پر عملی زندگی میں پریکٹیکل طور پر لانے کی کوشش کریں ہم لوگ گئے تھے عدالت میں اور بدقسمتی سے وہاں بھی وہ درخواست رد ہو گئی ہے ہائی کورٹ میں بھی لیکن انشاءاللہ ہم اس کے لیے سپریم کورٹ بھی جائیں گے اور ہم نے طے کیا ہے صدر جمہوریہ جو ملک کی آئینی سربراہ ہیں ہم ان سے بھی ہمارا وقت ملاقات کرے گا ಜಮೀತ್ ಉಲ್ಮಾಯೆ ಹಿಂದ್ ಇದರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮೌಲಾನಾ ಸೈಯದ್ ಅರ್ಷದ್ ಮದನಿ ಸ್ವಲ್ಪ ಖಾರವಾದ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನೇ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಪ್ರಕಾರ ಕಾನೂನನ್ನ ಎದುರಿಗಿಟ್ಟು ತೀರ್ಪು ನೀಡಬೇಕಾದ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಈಗ ಎಂತಹ ಸಡಿಲಿಕೆಯನ್ನ ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದರೆ ಧಾರ್ಮಿಕ ಕೇಂದ್ರಗಳ ಮೇಲೆ ಹಕ್ಕುಸ್ವಾಮ್ಯ ಸ್ಥಾಪಿಸಲು ಬಯಸುತ್ತಿದ್ದವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮತ್ತು ಅವಕಾಶ ದೊರೆಯುವಂತಾಗಿದೆ. ನಾವು ಪೂರ್ಣ ಶಕ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಅತ್ಯುತ್ತಮ ವಕೀಲರನ್ನು ಹೊಂದಿ ನಾಮವಾದವನ್ನ ಮಂಡಿಸಿದ್ದೆವು. ಯಾವುದೇ ಮಂದಿರವನ್ನ ಕೆಡವಿ ಮಸೀದಿಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿಲ್ಲ ಎಂದು ಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೆನಪಿಸಿದರು. ಯಾವುದೇ ದಾಖಲೆ ಪುರಾವೆ ಇಲ್ಲದ ಹೊರತಾಗಿಯೂ ಬಾಬರಿ ಮಸೀದಿಯ ಜಾಗವನ್ನ ಅಖಾಡಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟ ತೀರ್ಪಿನ ಬಳಿಕ ಈಗ ಆ ಮಸೀದಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ ಈ ಮಸೀದಿಯನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ ಎಂದು ಹೇಳುವವರು ಮುಗಿಬೀಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೇವಲ ಕಾನೂನಿನ ಆಧಾರದಲ್ಲಿ ತೀರ್ಪು ನೀಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಎಂಬ ದಾರಿಯನ್ನ ಬಾಬರಿ ಮಸೀದಿಯ ತೀರ್ಪು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಈಗ ದೇಶದಲ್ಲಿ ಅದೇ ಪುನರಾವರ್ತನೆ ಆಗುತ್ತಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಇವರ ಕಾನೂನು ಪುಸ್ತಕಗಳಿಗೆ ಇವರ ಗ್ರಂಥಾಲಯಗಳಿಗೆ ಏನು ಬೆಲೆ ಎಂದು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಕಾನೂನ್ ಕೋ ಸಾಮನೆ ರಖಕರ್ ಫೈಸಲಾ ಕರ್ನೆ ಕಿ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಜಿನ್ ಕೋರ್ಟೋ ಕೆ ಊಪರ್ ಹೈ ವಹಾಂ ಐಸಿ ಲಚಕ್ ಔರ್ ಢೀಲ್ ಪೈದಾ ಹುಯಿ ಹೈ ಇಬಾದತ್ ಗಾಹೋ ಪರ್ ಕಬ್ಜಾ ಕರ್ನೆ ಕಾ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಚಾಹತೆ ಥೆ ಉನ್ಕೋ ಸಹೂಲತ್ ಔರ್ ಆಸಾನಿ ಮಿಲ್ ರಹೀ ಹೈ. سنی 91 کا قانون بنا تھا, ہمیں اس کے اوپر بھی یہ اعتراض تھا کہ بابری مسجد کو اس سے الگ کیوں کیا جا رہا ہے, اور ہم پوری قوت کے ساتھ جو بہتر سے بہتر وکیل تھے ان کو سامنے لا کر ہم نے اپنے دعوے کو پیش کیا, اور ہم بار بار یہ بات کہتے تھے کہ
सबूत और शवाहिद की बुनियाद के ऊपर यानी कानूनी दलाइल की बुनियाद पर जो फैसला सुप्रीम कोर्ट का होगा हम उसे कबूल करेंगे। सुप्रीम कोर्ट का एक फैसला कि मस्जिद अपनी जगह है, किसी मंदिर को तोड़कर नहीं बनाई गई, यानी जहां बाबरी मस्जिद है वो राम जन्म भूमि नहीं है, ये फैसला कोर्ट ने दे दिया। सुप्रीम कोर्ट में ये दलील थी, सर्वे हुआ था, सर्वे से साबित हुआ कि यहाँ कोई दूसरी इमारत नहीं थी। लेकिन एक दूसरा फैसला कि हम ये मस्जिद अखाड़े को देते हैं, इसकी कोई दलील, कोई सबूत, कोई शवाहिद नहीं। सुप्रीम कोर्ट के इस फैसले ने, आप खुद दुनिया को देखें, मुल्क को देखें, इस फैसले ने कि हम अकीदे की अकीदत की बुनियाद पर इस मस्जिद को तोड़वा करके हम अखाड़े को देते हैं, इसने जो रास्ता दिखलाया है उस रास्ते दिखलाने के बाद फूट पड़े हैं मसाइल के इस मस्जिद को भी लो, इस मस्जिद को भी लो, इस मस्जिद को भी लो, इसके ऊपर भी। इसका मतलब है कि कानून के रास्ते के ऊपर चलना, जो कोर्ट का इम्तियाज था, सिर्फ बाबरी मस्जिद के फैसले ने एक रास्ता दिखलाया कि नहीं, इन तमाम कवानीन और कवायद की लाइब्रेरियों को, इनके किताबों को आग लगाओ, कोई चीज़ नहीं है। फैसले मजहब के अंदर जो भी होंगे वो अकीदे की बुनियाद के ऊपर होंगे, अकीदतमंदी की बुनियाद पर होंगे, तो मुल्क कैसे चलेगा। ये तो एक तस्वूर ये दिया जा रहा है कि जहाँ भी अक्सरियत इस मुल्क के अंदर अपने अकीदत की बुनियाद के ऊपर किसी मसले को लाएगी, वहाँ हकीकत और सबूत शवाहिद को नहीं देखा जाएगा, बल्कि वहाँ ये देखा जाएगा कि अक्सरियत की अकीदतमंदी क्या चाहती है, जो चाहती है उसको पेश कर दिया जाएगा, तो मुल्क कैसे चलेगा। कि अगर रविश यही चलेगी तो चाहे वो किसी भी अकलियत का फर्द हो, चाहे वो सिख हो, चाहे वो जैन हो, चाहे वो मुसलमान हो, चाहे वो ईसाई हो, किसी मसले के अंदर उसको फैसला नहीं मिलेगा। अगर मुकाबले के अंदर तनाव है और उसके अंदर अकीदत के अकीदत अक्सरियत की उसके अंदर दखल रखती है, तो उसके अंदर उसके मुकाबले के अंदर कानून बेकार और बेअसर हो जाएगा। ये बात मैं ही नहीं कह रहा हूँ, समझदार और बड़े बड़े वकला ये बात कह रहे हैं कि अकीदत की बुनियाद जब कभी मुकाबला होगा तो कानून उसके मुकाबले के अंदर हेज हो जाएगा। तो भाई लॉ आप पढ़ाते किस लिए हैं, लाइब्रेरियों के अंदर आपके हजारों किताबें किस लिए रखी हुई हैं, इनको आग लगा दीजिए, यही मसला है। ये मुल्क का मैं समझता हूँ बहुत बड़ा अलमिया है कि इस मुल्क के अंदर आज मुसलमान ये कह रहा है कि मसले की बुनियाद लोअर कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट तक अकीदत के ऊपर है, कानून के ऊपर नहीं है। ಈ ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದ ಮರ್ಕಜಿ ಜಮಿಯತ್ ಅಹಲೆ ಅಹದೀಸ್ ಹಿಂದ್ ಇದರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮೌಲಾನಾ ಅಜ್ಗರ್ ಅಲಿ ಇಮಾಮ್ ಮೆಹದಿ ಮಾಧ್ಯಮದವರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿದರು, ಹಕ್ಕುದಾರರಿಗೆ ಅದರ ಹಕ್ಕು ಒದಗಿಸಲು ಸಹಕರಿಸಿ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಮರ್ಕಜ್ ಕಹಾ ಜಾತಾ ಥಾ ಕೆ ಲೌಟ್ ಕರ್ಕೆ ವಹಿ ಜಾನಾ ಹೈ ಕಿಸಿ ಭಿ ತರಹ ಕೆ ಕಾ ಮಸಲಾ ಹೋ ತೋ ವೋ साफ साफ नज़र आ रहा है कि उसमें ना प्रोसीजर को पूरा किया गया है, ना अदालती जो प्रोसीजर होते हैं उसके मदारिज होते हैं उसको किसी तरीके से पूरा किया गया है। इस सिलसिले में हुकूमत से भी, अदलिया से भी, और सबसे ज़्यादा मीडिया के लोग, जिनको हर आदमी सुनता है, हर आदमी उसमें बिलीव कर रहा है, उसको उसी अच्छाई के साथ उठाएं ताकि आपके अंदर मीडिया को चौथा सुतून भले कहते हैं लेकिन हकीकत यह है कि कलम गोयत के मन शाहे जहानम, यही सबसे बड़ा बादशाह है, यही सबसे बड़ा हाकिम है जो इंसाफ के तराजू को बरकरार रख सकता है। आपके ज़रिए से देशवासियों को, एक एक फ़र्द को उसी अंदाज में ये पैगाम पहुंचना चाहिए कि हम अमन व शांति के साथ रहते हुए, भाईचारा को बरकरार रखते हुए, हम
हकदार को उसका हक पहुंचाए। जमाते इस्लामी हिंद केंद्रीय उपाध्यक्ष मौलाना मलिक महतशिम कान्रवर प्रकार ज्ञानव्यापी मसीदिया तीर्पु कानून चौकटन मीरदे कानून मेलिन भरोसे कड़ेकुंतागिदे इदु देशदल्ली बेरेदे संदेश सारुत्तिदे तीर्पु बरुत्तिदंते आडळित वर्ग एष्टु तरातुरियल्लि केलस माडितु एंदरे 7 दिनगळ अवकाश इद्दरू संजेयोळगे पूजेय अवकाशवन्न नीडितु ಒಂದು ವರ್ಗ ದೌರ್ಜನ್ಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗುತ್ತಿದ್ದರೆ ನ್ಯಾಯ ಯಾರಲ್ಲಿ ಕೇಳುತ್ತಿರುವುದು ಎನ್ನುವಂತಾಗಿದೆ ಎಂಬ ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಜಿಲ್ಲೆಯ ಅದಾಲತ್ ನೇ ಜೋ ಫೈಸಲಾ ಕಿಯಾ ಕಿ ತಹಖಾನೆ ಭೀ ಜೋ ಸೌತ್ ಸಲಾಹ್ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಹಮಾರೆ ಹಿಂದೂ ಭಾಯಿಯೋ ಕಿ ಇಬಾದತ್ ಕೆ ಲಿಯೆ ಉನ್ಹೋನೆ ದೇ ದಿಯಾ ಹೈ ಯೆ ಅದಲಿಯಾ ಕೆ ಉಸೂಲೋ ಔರ್ ಇನ್ಸಾಫ್ ಕೆ ತಖಾಜ಼ೂ ಕೆ ಖಿಲಾಫ್ ಹೈ वो तहखाना भी और तहखाने के ऊपर की जो मस्जिद है वो बिल्कुल एक मुकम्मल मस्जिद है और जो एएसआई की रिपोर्ट वगैरह है वो दावा है, वो हकीकत नहीं है, वो कतई सबूत नहीं है। इन सब चीज़ों को मद्देनजर रखे बगैर अदलिया ने जो फैसला दिया है, जुडिशरी ने जो फैसला दिया है, वो जुडिशरी के उसूलों के खिलाफ है और उससे जो मुल्क भर में मैसेज गया है कि अदलिया का फैसला जानिबदार है, अदलिया को गैर जानिबदार रहना चाहिए, इससे अदलिया का विकार, अदलिया की इज्जत, अदलिया का एहतराम ये मजरू हुआ है और अदलिया पर जो अवाम को भरोसा होना चाहिए वो भरोसा टूट रहा है। अब ये मसला सिर्फ ज्ञानवापी की या जामे मस्जिद बनारस की इस मस्जिद ही का नहीं, जो हमारे मुल्क में पॉलिटिशियंस हैं, जो हुक्मरान हैं, उनकी क्या हिमायत है, उनका कोई सपोर्ट है या अदलिया उनके इशारों पे काम कर रही है, ये हमें मालूम नहीं, तो ये एक बड़ा सवाल है। उसी के साथ जो ब्यूरोक्रेसी है, एडमिनिस्ट्रेशन, जैसे कि उस फैसले में कहा गया कि 7 दिन के अंदर इसका इंतजाम है, लेकिन फैसला आते ही फौरी एडमिनिस्ट्रेशन इतना एक्टिव हो गया कि दिन शुरू होने से पहले उन्होंने वहां पूजा का इंतजाम बैरिकेड्स काट के किया। तो इससे मालूम हो रहा है कि हमारे मुल्क के मौजूदा हुक्मरान, यहां का जो हमारा एडमिनिस्ट्रेशन और हमारी जुडिशरी, ये सब यहां पर एक इंसाफ के तकाजों को समाज में सबका जो सबकी तरक्की सबके साथ इंसाफ के तकाजों के खिलाफ हो रहा है। ये बात इससे जो नुकसान हो रहा है कि मुस्लिम समाज को खासतौर पर और दीगर तमाम अखिलियतों को उनका जो एडमिनिस्ट्रेशन पे, हुक्मरानों पे, यहाँ के सिस्टम पर और जुडिशरी पे खासतौर पर जो कॉन्फिडेंस होना चाहिए कि हम पे जुल्म हुआ तो हम किसके पास इंसाफ के लिए जाए, ये बहुत मजरूह। इससे नतीजा ये हो रहा है के लोगों में मायूसी, लोगों में फिक्रमंदी और लोग बहुत परेशान हैं। मैं हमारे गैर मुस्लिम समाज के बड़े लोगों से इस बात की अपील करता हूं कि वो आ गया और ये जो फिरका परस्त तंगनजर जो लोग हैं, जो समाज में इन बुनियादों को, देश की बुनियादों को तोड़ रहे हैं, उनको समझाने की कोशिश करें। हम मुसलमान भाइयों से सब्र की अपील करते हैं, तहमुल की अपील करते हैं, लेकिन कब तक अपील करेंगे? अगर हुकूमत, जुडिशरी, ब्यूरोक्रेसी मुसलमानों के सबर का और उनके तहमुल का इस्तेहसाल कर रही तो ये अब मुसलमान क़ियादत के भी बस में नहीं रहेगा कि मुसलमानों को बार बार कहें कि सबर करो, तहमुल करो। अगर मुसलमान सबर और तहमुल के इस रास्ते को छोड़ देंगे तो मुसलमानों का तो नुकसान है, इसलिए मुसलमानों से चाहते हैं कि वो सबर और तहमुल करें, लेकिन अगर वो सबर और तहमुल करना छोड़ देंगे तो सारे देश का नुकसान हो। इस बात को समझना हमारी भी जिम्मेदारी है, हुकूमत की भी जिम्मेदारी है। Gadiar Group of Companies, synonymous with excellence and innovation, stands as your dynamic partner for progress. Gadiar Group ensures safety as guardians in firefighting and builds vibrant communities in real estate. Building tomorrow, today. ಹಲವು ಸುದ್ದಿ ಮಾಹಿತಿ ವಿಶ್ಲೇಷಣೆಗಾಗಿ ಸನ್ಮಾರ್ಗ ನ್ಯೂಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ನಿರಂತರ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಪಡೆಯಲು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಲು ಮರೆಯದಿರಿ.